गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही वारी काही नियमांमध्ये काही निर्बंधांमध्येच करावी लागणार आहे, कारण कोरोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही. खरं तर तिसऱ्या लाटेची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जरी अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्या कमी कमी होत असली तरीसुद्धा वारीच्या दरम्यान होणारी गर्दी किंवा वारी ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावरून होणारी वारकऱ्यांची गर्दी किंवा जे दर्शन घेण्यासाठी येतात त्यांची गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देऊ शकते आणि म्हणून वारकऱ्यांचा विचार करून हे निर्बंध लावले गेलेले आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आपण या सगळ्याविषयी वेगवेगळ्या मंडळ प्रमुखांशी पालखी प्रमुखांशी संवाद साधतोय. देहू देवस्थानचे विश्वस्त संजय मोरे आपल्यासोबत आहेत. संजयजी, आत्तापर्यंत असं कधी झालं नाही की वारी अशी निर्बंधांमध्ये साजरी करावी लागली आहे किंवा वारी निघाली आहे, पण मागच्या वर्षी आणि यावर्षी मात्र हे करावं लागलं कारण कोरोनाचं आलेलं सावट. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किंवा कोरोनाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीबाबत सगळे वारकरी यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काय प्रतिक्रिया पोहोचल्या, कारण सरसकट सगळ्यांनाच याचा फटका बसला या कोरोनाचा. वारकऱ्यांची ज्या भावना होत्या की यंदाचं मोजक्या लोकांत काय होईना पालखी आईवारी व्हावी, ती वारकऱ्यांची पण इच्छा आहे, त्यांची योगी इच्छा पण रास्त आहे की गेले 1.5-2 वर्ष झाले वारकऱ्यांना पंढरपूरच्या दर्शन नाही झाले, पांडुरंगाचं दर्शन नाही झाले, वारकऱ्यांना वर्षभरात एकदा का होईना पांडुरंग दर्शन व्हावी इच्छा असते. त्यामुळे वारकऱ्यांची ज्या भूमिका आमच्यापर्यंत आलं की बाबा पायी वारी व्हावी, मोजक्या लोकांत का होईना तुम्ही जावा, वारकऱ्यांच्या वतीने जे काय 50 लोकांना परवानगी मिळेल काय मिळेल पायी वारीची ते प्रतिनिधी म्हणून जाऊ शकतील. वारकऱ्यांना तो पण आनंद होता की बाबा 50 जरी गेले तरी त्यांच्या वतीनं 50 गेले याचं त्यांना समाधान होतं. परंतु शासनाने जे आता जे केलेलं आहे निर्णय दिलेला आहे तो वारकऱ्यांना पसलेला नाही रुचलेला नाहीये, कारण वारकरी 1.5 किलोमीटर म्हणजे वाखरी ते पंढरपूरचा जो मार्ग आहे 1.5 किलोमीटरचा त्या मार्गावर मात्र प्रातिनिधिक पायीवारी करता येणार आहे, याच्याविषयी काय सांगाल? पंढरपूर ते वाखरी 1.5 किलोमीटर नाही 5 किलोमीटरचा मार्ग आहे, 5 किलोमीटर आहे तो मार्ग वाखरी ते पंढरपूर. तर त्या वारीला पादुका घेऊन जाणारच, पण ती मोजक्या लोकांची संख्या त्यांनी दिलेली आहे. वारीला जरी दिली जे काय इथून बसमध्ये जाणार आहेत तीच लोक पुढे ती पादुका घेऊन जाणार आहेत पंढरपूरमध्ये, आणि पंढरपूरमध्ये पण असे आड घातली की 5 लोकांनाच दर्शनाची सोय केलेली आहे सर्वांना, आणि ती सर्वांना झालीच पाहिजे ना. जेवढी लोक जाणार आहे त्यातली 5 लोक कोणती नेणार आम्ही, हा पण विषय महत्वाचा आहे ना. बर संजय मोरे, मी विनंती करेन आपण असेच सोबत राहा. आमचे प्रतिनिधी पंढरपूरचे वीरेंद्र उत्पात आपल्या सोबत आहेत. वीरेंद्र, जरी राग नाही म्हणायचा आपण तरी नाराज मात्र नक्कीच सगळे वारकरी झालेले आहेत आणि काही वारकरी तर नाराजी स्पष्ट बोलून दाखवत आहेत. राजाभाऊ चोपदार तर शंभूराज देसाईंना भेटून आले. राजाभाऊ तर म्हणत आहेत की थेट आम्ही नाराजी व्यक्त करतो कारण सरकार दिशाभूल करत आहे आमच्या सगळ्यांची. निश्चितच वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे आणि त्यांचा जो राग आणि किंवा निषेध आहे तो सात्विक आहे, कारण त्यांना त्यांची इच्छा होती की प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी काही जो आराखडा दिला होता त्यानुसार वारी व्हावी असं म्हणणं होतं. आपल्या सोबत पंढरपुरातील वारकरी संप्रदायातील सर्व लोक आहेत, मंदिर समितीचे सदस्य आहेत, त्यांच्याशी बोललोय. नक्की काय वाटतंय त्यांना, काय सांगाल महाराज, काय तुमची नक्की? मी श्री समस्त वारकरी फडकरी त्यांच्या समाजातर्फे हे मत व्यक्त करतोय. त्याचा अध्यक्ष या नात्यानं आम्ही जे काही 2-3 बैठकांमध्ये जे काही विषय झालेले होते 2-3 बैठकांमध्ये आम्ही अतिशय मोजक्या संख्येमध्ये आम्हाला पायीवारी परमिशन द्यावी अशी विनंती शासनाला आणि प्रशासनाला 3 वेळेस केलेली होती. 500, 200, 100 शेवटी आम्ही सांगितलं संख्या तुम्ही ठरवा, परंतु मोजक्या संख्येमध्ये पायीवारी व्हावी असा तमाम वारकरी संप्रदायाची इच्छा होती की गेल्या वर्षी तो आजार नवीन होता, या वर्षी त्याच्यामध्ये दुसरी लाट ही जवळजवळ घुसरत आलेली आहे. हे समोर आम्हाला परिस्थितीचं पूर्णपणे आमच्या लक्षामध्ये आहे की जी सध्याची जी कोविडची परिस्थिती आहे आणि पुढे येणारी जी परिस्थिती आहे ती पूर्ण डोक्यामध्ये ठेवूनच लाखोंच्या संख्येची वारी आम्ही कधीही म्हटलेलं नाही, परंतु मोजक्या संख्येमध्ये आम्हाला वारी व्हावी ही अपेक्षा होती. परंतु अतिशय दुःखित अंतकरणानं निराशाजनक असा हा निर्णय आलेला आहे. तरी आता शेवटी परिस्थिती अशी असते, निराशाजनक अहवाला जरी निर्णय आलेला असला तरी प्रस्थान हे 1-2 तारखेला आहे, तर त्या अनुषंगाने
अजून काही अशा भी एखाद्या वेळेस निर्माण होऊ शकते, जर परिस्थिती जर काही थोडी बहुत कमी जास्त झाली तर ती एक आशा आहे, नाहीतरी शेवटी दुःखी अंतकरणाने झालेला निर्णय हा वारकरी संप्रदायाला स्वीकारावाच लागेल. एकंदरीत वारकरी संप्रदायाची हा निर्णय स्वीकारायची भूमिका असली तरी त्याच्या मागे नक्कीच निराशेचा एक किनार आहे. आपल्या सोबत पाईक संघाचे प्रवक्ते आहेत वीर महाराज, काय सांगाल, काय तुमची नक्की भावना? अतिशय दुर्दैवी निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. मला विशेषतः माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि अजितदादा पवार यांच्याकडून विशेष अपेक्षा होती की परंपरा आणि संकट यांचा समतोल साधणारा निर्णय निश्चित घेतला जाईल. अशा पद्धतीचे अनेक प्रस्ताव, दिवसाचं चाल असू द्या, रात्रीची चाल असू द्या, अल्पसंख्येत असू द्या, अनेक प्रस्ताव सादर करून सुद्धा याचा कुठलाही विचार न करता केवळ अधिकाऱ्यांनी आपल्यावरती येणारा ताण येऊ नये याच्याकरता जो सादर केलेला प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला मंजुरी देत समस्त वारकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार केलेला आहे. आमचा बाप विटेवरती या ठिकाणी उभारलेला आहे. ज्यांनी ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे भविष्य काळामध्ये शासनाला प्रशासनाला वारकरी संप्रदायाच्या निर्णयांचे चटके बसल्याशिवाय राहणार नाही. काय तुमची मागणी होती नक्की, की काय मागणी? हीच होती आमची की प्रतिकात्मक वारकरी संप्रदायाने कुठेही लाखोच्या संख्येमध्ये वारी भरवायचा निर्णय घेतलेला नव्हता. आतापर्यंत ज्या मीटिंग झाल्या प्रत्येकामध्ये आणि सांगितलं की आम्हाला कोरोनाचं गांभीर्य आहे, आम्हाला लाखोच्या संख्येमध्ये कुठेही जो कोरोनाचा स्प्रेडर आहे तो वाढवायचा नाहीये, मात्र अल्पसंख्येमध्ये परंपरा राखली जावी, 50-100 लोक बायोबबलच्या धर्तीवरती ज्याप्रमाणे आयपीएल स्पर्धा खेळवली गेली अत्यंत सुरक्षित वातावरणामध्ये वारी झाली असती, फक्त हे घडवण्याची जी मानसिकता आहे ती शासनामध्ये नाही आणि प्रशासनामध्ये नाही, याच्यामुळे सर्वसामान्य वारकरी हा अत्यंत दुःखित झालेला आहे. सोशिक आहे वारकरी, त्यांनी बरेच पर्याय सुचवले होते की शासनाला की आम्ही सर्व नियम पाळायला तयार आहोत पण पायी वारी व्हावी जेणेकरून त्याच्या मागचा जो वारीचा हेतू आहे तो पूर्ण होईल आणि प्रत्येकाला म्हणजे प्रशासनाला त्यांचं सहकार्य असणारच होतं पण वारकऱ्यामध्ये पण एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल अशी त्यांची भूमिका आहे. अजून काही आहेत चौरे महाराज आहेत, काय सांगाल महाराज? अत्यंत हा निराशाजनक निर्णय आहे, कारण वारकऱ्याचं तत्वज्ञान जगद्गुरु तुकोबारांनी वारकऱ्याची भूमिका मांडलेली आहे. पंढरीची जावे आयसे माझे मनी विठाई ज्यांनी भेटे केव्हा नल घेते अभिन सुखाचा सोहळा लागे मज ज्वाळा अग्निची तुका मने त्याचे पाहिले पाय मग दुःख जाय सर्व माझे. पंढरीची चालत वारी पांडुरंगाच्या पायाचं दर्शन हे प्रतिमात्मक का होईना, व्हायला हवं होतं, व्हायला पाहिजे होतं, अशा पद्धतीची भूमिका समस्त वारकऱ्यांनी शासनाबरोबर मांडली होती. परंतु कोरोनाची अशी पार्श्वभूमी असताना सुद्धा मोजक्या लोकांमध्ये करता आला असतं घेतला गेला नाही निर्णय, त्यामुळे निराशा झालेली आहे, अत्यंत दुःखद अंतकरण झालेलं आहे. पायी वारीची जी संकल्पना सर्व महाराज मंडळाने मांडली त्याला प्रशासनाला सर्व महाराज व महाराष्ट्रातील तमाम वारकरी सहवारांनी पाठिंबा दिला होता आणि आजचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णय असा आला आहे की त्याच्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायावर अक्षरशः शोककळा पसरलेली आहे. म्हणूनच अजून तरी शासनाकडून आणि प्रशासनाकडून अजूनही वारकरी संप्रदायाला अपेक्षा आहे की 2 जुलै प्रस्थापर्यंत काही ना काही ह्यातून निर्णय शासनाने आणि प्रशासनाने घ्यावे हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. एकंदरीत शासनाला अजून सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की विनंती आहे की खरंच जर का त्यांनी जर का सकारात्मक दृष्टिकोन पाहिला त्याने या दृष्टिकोनाने पाहिलं तर ही वारी त्यांनी सांगितलेल्या नियमात राहून प्रतिकात्मक स्वरूपात होऊ शकते. अजून काही आहेत काय सांगा? आता भगवंतांनी सांगितलेलं की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गोज पांडुरंग, त्या न्यायानुसार महाराष्ट्र शासनाचा आम्हाला फार मोठा विश्वास होता की ते नक्की आमच्या वारकऱ्यांच्या भावनांचा नक्की विचार करतील म्हणून. आणि काय आहे जसं बाकीच्या क्षेत्रामध्ये काही कमी मर्यादेमध्ये कमी लोकांमध्ये जशी प्रत्येक मॉल असेल कुठं कोणत्या गोष्टी असतील त्यांना थोडक्या माणसांमध्ये जशी परवानगी दिली तशी आमची वारकरी संप्रदायाची इच्छा होती की आम्ही लाखोवर नाहीच ना पण प्रतिनिधी स्वरूपामध्ये वारकऱ्यांना परवानगी पायी वारीची, कारण पायी तीर्थयात्रा घडो ही आमची वारकऱ्यांची भूमिका होती पण शासनाने तो निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत शेकडो वर्षाची परंपरा आहे, नियमात राहून करण्याची त्यांची तयारी असताना शासनाने जो निर्णय घेतला आहे त्याच्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये निराशा थोडीशी पसरलेली आहे आणि अजूनही ते सरकारकडे सकारात्मक
प्रतिसादाची वाट बघत आहे. सुवर्ण वीरेंद्र, या सगळ्या भावना पंढरपुरातल्या सगळ्या वारकऱ्यांनी व्यक्त केल्या तुझ्याकडे, पण त्यांच्याशी याविषयी सुद्धा बोलशील का की जो आषाढी वारीचा दिवस आहे, आषाढी एकादशीचा दिवस आहे, त्या दिवशी सुद्धा म्हणजे त्या एका दिवसासाठी सुद्धा मोजक्याच लोकांना मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याची परवानगी दिली गेली आहे, तर याविषयी त्या सगळ्यांशी संवाद साधता येईल तुला? आपल्या सोबत मंदिर समितीचे सदस्य आहेत आणि वारकरी संप्रदायाचे नेते आहेत, काही मोजक्या लोकांना आषाढी एकादशीला परवानगी दिलेली आहे, त्याच्याबद्दल काय वाटते, काय नक्की नियम? मंदिर समितीच्या दृष्टीनं मंदिर समितीने जे काही प्रस्ताव, मंदिरातले जे काही नित्याचे उपचार असतात, त्याचबरोबरीनं शासकीय पूजा असेल, त्याचबरोबरीनं मंदिरातल्या जे काही धार्मिक परंपरा आहेत, मग पौर्णिमेची पालखी असेल, आषाढी एकादशीचा रथ सोहळा असेल, त्याचबरोबरीनं जे काही इथल्या लाखोंच्या संख्येमध्ये असलेल्या वारकऱ्यामध्ये सुद्धा मानाचे जे काही फडकरी आहेत त्यांना जे काही पांडुरंगाच्या दर्शनाची व्यवस्था असेल, आणि काही चार चतुर्मासामध्ये जे काही भजनं चालणार आहेत, काही ज्या जुन्या परंपरा आहेत, त्या परंपरेच्या दृष्टीनं जो प्रस्ताव दिलेला होता त्यातल्या काही गोष्टी मान्य झाल्या. पांडुरंगाची भेट, पांडुरंगाची भेट होणार, संतांची आणि पांडुरंगाची भेट होणार, गेल्या वर्षी झाली होती, गेल्या वर्षी पण तो विधी जो आहे तो पौर्णिमेला होता झाला होता, यावर्षी जर पादुका पौर्णिमेपर्यंत राहणार आहे तर पौर्णिमेला तो विधी होऊ शकतो. मंदिर समितीच्या अंतर्गत जे आहेत विषय, त्याची पूर्ण तयारी आहे आणि त्याची म्हणजे शासनाकडून पण मान्यता आहे. मंदिर समितीची जे काही अंतर्गत विषय आहेत ते पूर्णपणे बरेचसे त्याच्यातले शासनाने मान्य केले, प्रशासन आणि मंदिर समिती हे सिद्ध आहे. एकंदरीत मंदिर जी समिती आहे त्यांनी तसे प्रस्ताव पाठवले होते प्रशासनाकडे, ते मान्य झालेले आहेत आणि त्याच्यासाठी मंदिर समिती सज्ज असणार आहे, पण वारकऱ्यांचं खऱ्या अर्थाने समाधान होणार नाही का, काय वाटतं? म्हणजे त्यात समाधान होते, परंपरा तर राखली जाते काही प्रमाणात. समिती का की किती जरी तुम्ही ह्या बाकीच्या सगळ्या बोलताबा निर्माण केल्या, दोन एकच्या दोन बस निर्माण केल्या, किंवा तुम्ही उद्या हेलिकॉप्टर मध्ये आणून जरी देतो म्हणला, तरी पायी तीर्थयात्रा घडू हे जे वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे. उपासनेला दृढ चालवावी, उपासना वारकरी संप्रदायाची जर बंद पडत असेल तर आम्हाला वारकरी म्हणून घेण्यामध्ये सुद्धा काही अर्थ राहत नाही. त्यावेळेला आमच्या सर्वसामान्य वारकऱ्याची तळमळ जी आहे, सर्वसामान्य वारकऱ्याला पायी वारी केल्याशिवाय कुठल्याही पद्धतीने समाधान लाभत नाही. बाकीच्या कोणत्याही सुखसुविधा वारकरी संप्रदाय नाकारतो, आम्हाला कुठल्याही सुखसुविधा शासनाने प्रोटेक्शन नाही देऊ द्या, मात्र कुठलाही धोका न होता वारी पोहोचण्याची जबाबदारी आमची आहे. अगदी वारी तिथून निघाल्यापासून इथं येईपर्यंत, अगदी कोविड सेंटर उभारण्यापर्यंत आमची सगळी तयारी आहे, मात्र पायी वारीला परवानगी कशा पद्धतीने द्यायला हवी, बाकीच्या कुठल्याही सुख सोहळ्याचा आम्हाला काही अप्रूप नाही आहे वारकरी संप्रदायाला. शासनानं पायी वारी करायलाच हवी असं आमचं स्पष्ट मत. एकादशीला काही लोकांना दर्शन मिळते आषाढीला प्रतिकात्मक स्वरूपात, त्याच्याबद्दल वर्षभर लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणा कोणाला दर्शन दिलेले सगळ्यांची यादी आमच्याकडे आहे. काही फक्त वारकऱ्यांना दर्शन देत आहे म्हणजे तुम्ही काही वारकऱ्यांना उपकार करताय अशातला प्रकार नाही. वारकऱ्यांचा हक्क आहे पांडुरंगाचं दर्शन, वाटप आहे उभा भेटीच्या आवडी, तो आमच्याकरताच उभारलेला, तुमच्याकरता उभारलेला नाही आहे. मात्र एकीकडे मुख्यमंत्र्यांची पूजा परंपरे जी राखली जाते आणि वारकऱ्यांची पायी वारी परंपरा खंडित झाली, हा तुझा भाव वाटत नाही का? तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा, मग आम्ही तर थेट सांगितलं की सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी स्वतः मुंबईवरून चालत यावं आणि आमची परंपरा राखावी, आमची काही हरकत नाही. एकंदरीत थोडीशी कडवट प्रतिक्रिया आहे आणि म्हणजे मुख्यमंत्र्यांनी वारकरी म्हणून यावं असं सुद्धा त्यांनी एक प्रकारे आवाहन केलं. बरोबर आहे वीरेंद्र, या सगळ्या भावना अख्खा महाराष्ट्र समजून घेईल, पण जसं तू सुरुवातीला म्हणालास की या सगळ्या वारकऱ्यांच्या सात्विक भावना आहेत, त्यामुळे वारकरी अशी काही टोकाची भूमिका घेणार नाहीत किंवा मांडणार नाहीत अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद तुर्तास वीरेंद्र ही माहिती दिल्याबद्दल. आणि या संवादादरम्यान एक वारकरी पंढरपुरातले आपल्याला असं सांगत होते की तो आमचा बाप विठुराया विटेवर उभा आहे आणि कमरेवर हात ठेवून तो सगळ्या वारकऱ्यांची, सगळ्या आपल्या लेकरांची वाट बघतो आहे, पण तोच विठुराय राजकारण वगैरे त्याला काही कळत नाही. त्याला एवढंच कळतं की माझा प्रत्येक वारकरी जगला पाहिजे, त्याच्या घरातले त्याचे कुटुंबीय, त्याचे नातेवाईक सगळे जगले पाहिजेत. कोरोनाच्या या महामारीमध्ये वारीतून चालत येताना त्याला काही होऊ नये, त्यामुळे
तो हे नक्की जाणून घेईल, समजून घेईल, ज्या सगळ्या वारकऱ्यांच्या भावना आहेत त्या त्याच्यापर्यंत पोहोचत असतील, वारकऱ्यांचे सगळे अश्रू त्यांच्यापर्यंत पोहोचत असतील, त्यामुळे हे सगळं अर्थातच त्याच्यापर्यंत पोहोचेल ज्या वारकऱ्यांच्या भावना आहेत. येत्या दिवसांमध्ये काय घडतं, काय हे जे झालेले सरकारचे निर्णय आहेत तेच कायम राहतात हे बघूयात. पण आत्ता कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.